खास आकर्षण आहे इकडे आहे ही 1 इंचाची मूर्ती. इकडे 1 रुपया टाकायचा हा गॅप मध्ये. नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित काळसेकर आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे खादाड भटके यूट्यूब चॅनलवरती. तर आता सध्या मी सँडर्स रोडला आणि सँडर्स रोडवरून मी जाणार आहे खेतवाडीला. तर पण मुंबईचे जे काही गणपती आहेत खेतवाडीमधले स्पेशल, तर ते पाहायला मी चाललो आहे. तर माझ्यासोबत तुम्ही पण चला आणि करूया आपण खेतवाडीच्या गणपतींचं दर्शन. मला आठवते शाळेच्या नंतर मी आता चाललो आहे पुन्हा खेतवाडीला. शाळेमध्ये असताना आम्ही शाळेला लेक्चर बंक करून आम्ही सगळे मित्र गेलेलो गणपती पाहण्यासाठी. शाळेतले मित्र आम्ही गेलेलो आणि त्यानंतर मग आता जातो आहे. आणि गेल्या 2 वर्षापासून तुम्हाला आता माहितीच आहे काय झालं. मग त्याच्यानंतर आता ह्या 2 वर्षानंतर पुन्हा आपल्याला उंच गणपती बाप्पांच्या मूर्त्या पाहायला मिळणार आहेत. तर फायनली आता थोडासा भटकल्यानंतर आता पोहोचलो आहे मी खेतवाडीची दुसरी आणि तिसरी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. आपण पाहू शकतो विष्णुरूपी अवतार आहे गणपती बाप्पांचं आणि खाली लक्ष्मी देवी आहेत. आणि इकडे पाण्याचं काहीतरी डेकोरेशन अजूनही पुढे करणार आहे. तर आता मी दुसऱ्याच दिवशी आलो आहे त्याच्यामुळे मला तर नाही पाहायला मिळालं. तर ह्या इथून आपण सुरुवात केली. आता इथून फक्त आणि फक्त सरळ चालत जायचं आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे खेतवाडीचे जे गणपती आहे तर खूप उंच मूर्त्या इथे लोक पाहण्यासाठी लांबून येतात. त्याच्याआधी आपण पाहिलेलं विष्णू अवतार आणि इकडे आहे विठ्ठलाचा अवतार. आता मी 4थ्या क्रॉस लेनमध्ये आहे खेतवाडीच्या. आणि ही जी इकडे मूर्ती आहे ती आहे 24 फूट उंच, बरोबर. आणि तू काय म्हणालास 11व्या गल्लीमध्ये किती आहे? लाजतोय कशाला, मला जे बोललास तेच परत बोलायचं. 38 फुटाची आहे. तर मग 11व्या गल्लीमध्ये 38 फुटाची मूर्ती आहे. तर आपण तीसुद्धा पाहायला जाणार आहोत. आणि खेतवाडीमध्ये हेच एक स्पेशालिटी, आपल्याला मोठ्यात मोठ्या उंच मूर्त्या पाहायला मिळतात. मुंबईमध्ये हीच मजा असते ना. किती गेल्या 2 वर्ष ही मजा करायला भेटली नसते. आता कसं वाटतंय? एकदम मस्त. इकडे सुद्धा थोडं रामायणाची कथा दाखवली आहे. राम लक्ष्मण, तिकडे हनुमान आहे आणि ह्या बाजूला आपण पाहिलं तर रावण आहे. Thank you.
खेतवाड़ीचा महाराजा खरच एकदम महाराजा सारखा बसलेला आणि बाजूला खाली त्याच्या पूर्ण वानर सेना कसलं जबरदस्त डेकोरेशन आणि काय केलंय एक नंबर यार एक नंबर। खेतवाड़ी आठवी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडल खेतवाड़ीचा महागणपती। मैं आपसे मिलने को व्याकुल हूं, आप क्यों मुझे अपने पास आने नहीं दे रहे? जो भी है मां तक पहुंच कर ही रहूंगा मैं। तर आता जिकडे मी थांबलेलो तुम्ही पाहिलेच असेल की श्री गणपती स्त्री रूपामध्ये होते, तर त्याच्यामागची जी स्टोरी होती ती तिकडे सांगितली पहिली टी व्हीवरती आणि त्याच्यानंतर मग आपल्याला मूर्ती दाखवण्यात येते जी मुख्य मूर्ती होती ती। तर खूपच सुंदर स्टोरी होती, फक्त हे जे टाईम खूप लागतो ॲक्च्युली त्याच्यासाठी कारण स्पेस खूप छोटा आहे आणि लाईन खूप मोठी लावावी लागते, तर मी स्वतः 15-20 मिनटं लाईनीमध्ये उभा होतो। आता आपण चाललो खेतवाडीचा युवराज पाहण्यासाठी आणि इकडचं एक खास आकर्षण आहे 1 इंचाची मूर्ती। सबस्क्राइब करा नक्की। अच्छा ऐसा है क्या? इकडे 1 रुपये टाकायचा हा गॅप मध्ये। आपण आलो आहोत 11व्या गल्लीमध्ये जिकडे गणपती बाप्पांची 38 फुटांची मूर्ती आहे। आतमध्ये जावे आणि पाहूया। मित्रांनो आता इकडे काही आपले नवीन मित्र मिळालेत जे आले स्पेशली राहायला साताऱ्याला आणि इथे राहायला कुठे नवी मुंबई कोपर घेरणेला। तर मग नावं सांगा पब्लिक। अमित जाधव, अक्षय थावरे, रोशन माटेकर, ओमकर माटेकर। तर इथून आता जावे आपण पुढे, आपण एकत्रच आता फिरूया। तुम्ही लवकर भेटले असते तर मग एकत्र आपण फिरलो असतो। मराठी बोली समजते, बोल नाही पाहते खराटेदार। तर मित्रांनो आपला खेतवाडीचे गणपती जे 18 गणपती होते, माहीत नाही किती होते पण बरेच गणपती होते, 13 गल्ल्या आपण फिरलो। इकडून मी चाललो आता गणेश गल्लीचा राजा म्हणजेच आपला मुंबईचा राजा पाहण्यासाठी, तिकडे दर्शन घेण्यासाठी। तर तो व्हिडिओ ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये येईल। हा व्हिडिओ आता इकडेच संपवतोय। व्हिडिओ आवडलाय तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माझे नवीन 2 मित्र मला आता जॉईन करतात इथून पुढे।
आणि ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत परळला, म्हणजे परळला गणेश गल्लीच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी. तर तोपर्यंत मित्रांनो राम राम, धन्यवाद, आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात.